14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराय गणपती। या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत गणरायाला विनम्र अभिवादन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत। कैलासवासी सौ पद्मा संजय भोई यांच्या स्मरणार्थ कुंभारवाडी बॉईज आयोजित चषक श्री येडोबा देव चषक 2023 दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षातील कालचा खरं तर पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस अंतिम दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि याच ठिकाणी खरं तर या पाटण तालुक्याचा नवी मुंबईतील प्रवास आजच्या दिवसामध्ये थांबणार आहे। पहिला सामना रंगत असताना आपण पाहतोय सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टीम अगेन्स्ट आचरेवाडी। राजमुद्रा आचरेवाडी टीम ने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंग साठी डावरी इलेव्हन डावरी टीम ला निमंत्रित केले। सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टीमचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एकीकडे आपण पाहतो रतन नॉन स्ट्रायकरला आपण पाहतो राज गोलंदाज क्रमांक एक राजमुद्रा आचरेवाडी टीमच्या माध्यमातून रोशन। मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक पी वनचं पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ रंगला जाईल। चार षटकांचा खेळ या ठिकाणी आज प्रत्येक जण खरं तर खूप चांगले प्रयत्न केले जातील। पंचांचा इशारा येतोय बाळामाने सर यांचा लेट्स प्ले द क्रिकेट। राम सर आहेत नॉन स्ट्रायकरला बाळामाने सर आहेत स्ट्रायकर। पंचांच्या भूमिकेमध्ये कालची देखील भूमिका त्यांची खूप महत्वपूर्ण राहिली। रोशन गोलंदाजी मार्कवर रतन फेस करेल आजच्या दिवसातील पहिला बॉल। लेट्स प्ले द क्रिकेट। येडोबा देव चषक 2023 पहिला बॉल पहिल्या बॉलला पाठवून दिला डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा पार। पहिल्याच बॉलवर आलाय धमाका रतनच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार। सिद्धेश्वर डावरी संघ पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय रतनने। अनमोल रतन डावरी संघाचा पहिल्याच बॉलवर आक्रमकता धारण केली या खेळाडून। रोशनच्या पहिल्याच बॉलला स्वॅग्स करेंगे स्वागत षटकाराने केले स्वागत पहिल्या बॉलचं। तरी देखील पहा स्फूर्ती वाढवली जाते खेळाडूंची गोलंदाजाची। पहिल्या बॉलवर षटकार दुसऱ्या बॉलसाठी तयार आहे ओवर द विकेट समोर आहे रतन। हा देखील बॉलला फिरवलाय बॉल कुठपर्यंत जाईल टप्पा पडल्यानंतर बॉल जातोय बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर परंतु दोनच धावा घोषित क्षेत्रे फटका लाजवाब होता। कमालीची बॅटिंग ऑर्डर रतनच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला राजमुद्रा आचरेवाडी टीमच्या गोलंदाज रोशन वर। दुसऱ्या बॉल वर आल्या दोन एकूण धावसंख्येचा विचार केला तर लागल्या धावा आठ। आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवव्याख्याते आणि समालोचक दोन्ही भूमिका सध्या खरं तर लिलिया पेलवत असताना आपण पाहतोय। गणेशजी बोरगे सर आमच्या सोबत जोडले गेले आहेत आपलं देखील सरशे स्वागत। रोशन पुन्हा एकदा तयार कोधून काढला या बॉलला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून बॉल जातोय सीमारेषा पार येथील धावा चार इट्स अ बाउंड्री चौकार। पहा आक्रमकता सकाळीच धारण केली इकडे सूर्य उगवलाय परंतु पाटण तालुक्याचा हा सूर्य या ठिकाणी उगवायला सुरुवात झाली। रतनने पहिल्या बॉलवर षटकार दुसऱ्या बॉलवर दोन तिसऱ्या बॉलवर चौकार ठोकलाय आणि आपल्या बॅटिंगला इथे सुरुवात केली धमाकेदार बॅटिंग। इथे मात्र कॅच ड्रॉप झाली नक्कीच बोटाला चटका मिळाला असेल परंतु आचरेवाडी टीमच्या सर्व क्रीडा दर्शकांना देखील चटका देऊन गेला हा बॉल कारण ही विकेट खूप महत्वपूर्ण होती। सिद्धेश्वर इलेव्हन डावरी संघाचा रतन पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न होतो रतनच्या माध्यमातून। इथे मात्र बॉलला उचललाय आणि फेकून देखील दिलंय बॉल डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार येईल ह्यूज हिट षटकार। पहा
चौकार षटकारांची आतषबाजी बिनबादल बरसात काय आक्रमकता धारण केली गणेश बोरगे सर रतन ने। सलामीवीर फलंदाज प्रतिभावान खेळाडू सिद्धेश्वर इलेवन डावरी संघाचा एक वेगळ्या रंगामध्ये वेगळ्या जोश मध्ये पाहायला मिळतोय। इथे मात्र पहा प्रश्नचिन्ह निर्माण झाले गोलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी करायची। बाळामाने सर आपल्याकडे वळतायत इशारा दिला जातोय। दोन धावा या बॉलवर सिंगल प्लस वन दोन धावा धाफलकर अजूनही ऍड होतील। कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हाफ ट्रॅकर बॉल टाकला तर षटकार जातोय ओवर पिच बॉल टाकला तरी देखील षटकार जातोय। कशा पद्धतीने गोलंदाजी करावी हा प्रश्न रोशन समोर जरूर भेडसावतोय। आणखीन एक तडाखा आणखीन एक षटकार यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार षटकार। पहा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कशा पद्धतीने गोलंदाजी करायची। प्रत्येक बॉल वर आपण जर पाहिलं तर एक ओवर मध्ये 27 आणि 27 च्या 27 धावा त्याच्यापैकी 25 धावा कुठून काढल्यात रतनने। फंटास्टिक बॅटिंग ऑर्डर सकाळी खर तर काय खाऊन आलाय असा प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालाय। काय मनगटात ताकद आहे डेलिकेट शरीर असती मनगटामध्ये हजार हत्तींचं बळ स्वप्न आहेत आपल्या टीमचं। आज या पाटण तालुक्यातील येडोबादेव चषक 2023 चा अंतिम विजेता ठरायचा आहे। डावरी इलेव्हन डावरी टीमला देखील आणि आचरेवाडी टीमला देखील त्यासाठी ही संघर्ष जरूर चालू आहे। परंतु मैदानामध्ये एक वेगळा रंग उधळताना आपण पाहतोय सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टीमचा रतन अनमोल रतन डावरी संघाचा। पहा क्रिकेट के लिए फिगर की नहीं जिगर की जरूरत होती है। जिगर बाज खेळाडू आहे प्रत्येक बॉलवर आघात करण्याचा प्रयत्न आणि षटकारासाठी पाठवून दिले बॉलला। दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी कोण करेल कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये खर तर इंद्रजीत पाटील इंद्रजीत पाटील ने मारले काल 5 षटकार सगळ्यांच्या स्टेटस वर पाहायला मिळाले। अतुल भालेकर ने मारलेले 5 षटकार आणि इंद्रजीत पाटील यांनी 59 धावांची जी विस्फोटक खेळी केली सगळ्यांच्या नजरा त्या खेळीकडे लागलेल्या होत्या आणि सगळ्यांच्या स्टेटसला मात्र ते पाहायला मिळालं। इथे मात्र पहा पंचांचा इशारा येतोय दोन धावा धावफलकावर अजूनही ऍड झालेत आणि आता स्ट्राइकला असेल रतन। पहा पाटण तालुक्याचा आजचा दिवस नवी मुंबईतील शेवटचा दिवस आहे। परंतु यावर्षी गेल्या वर्षी एक नाव खर तर चर्चेत राहिलं पाटण तालुक्यामध्ये ते शिवा जाधव बॉस यांनी या पाटण तालुका टेनिस क्रिकेटला दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही। गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर फुल टॉस बॉल त्याच्यावर केलाय प्रहार आक्रमण बॉल सीमारेषा पार इट्स अ ह्यूज हिट टाटा बाय बाय षटकार। पहा गणेशजी बोरगे सर खर तर खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलताय। आता पहा सुरीवर खरबुजा टाका किंवा खरबुजावर सुरी टाका दोन्हीकडून खरबुजाच कापला जातोय। गोलंदाजांवर तुटून पडलेत अक्षरशः दोन्ही खेळाडू आणि आता मात्र पहा दोन्ही खेळाडू विस्फोटक आहेत वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। सोडियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट दोन्ही विस्फोटक रसायन आहेत आणि आता दोन्ही महागडे ठरतात आचरेवाडी टीमसाठी। गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्याच्यावर पुन्हा प्रहार इथे डिस्टन्स जास्त कव्हर केलेलं नाही क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्यांनी मात्र सुंदर झेल पकडला गेला। रोशनच्या हातामध्ये हा बॉल गेला आणि त्यानंतर पहिल्या विकेटचं झालंय पतन पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळाला गेला आचरेवाडी टीमला। राजू बॅक टू डगआउट ज्या ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेमध्ये होता तो ब्रेक थ्रू जरूर मिळालाय। परंतु रतन एक वेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय अनस्टॉपेबल हा खेळाडू तुम्हाला बुलेट ट्रेन जशी एक्सप्रेस जाऊ दे आज मात्र
रतन नावाची ट्रेन ही एक्सप्रेस धावली आसरीवाड़ी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना। सिद्धेश्वर इलेवन डावरी टीम चा तारणहार ठरेल की काय? नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय दशरथ। पहिल्या बॉलवर याने देखील सुरुवात केली। तांबवेल कोण वादळ मात्र आता घोंगावत घोंगवायला सुरुवात झाली सिद्धेश्वर इलेवन डावरी टीम चे। दशरथ देखील पहिल्या बॉलवर षटकार। सकाळी सकाळी सगळ्यांनी मीटिंग घेऊन ठरवलं की काय की प्रत्येक बॉलवर सहाच ठोकायचे, सिंगल डबल आज पाहायचीच नाही, फक्त षटकार। जो खेळाडू मैदानामध्ये आलाय त्यांनी षटकाराने सुरुवात केली। पहिल्या बॉलवर रतनने षटकाराने सुरुवात केली। राजूने फक्त दोन धावा काढले होते पण दुसऱ्या बॉलवर लगेच षटकार त्यांनी मारला होता। दशरथने देखील षटकाराने सुरुवात केली। आज येडोबादेव चषक घेऊनच जायचं ठरवलंय। इथे मात्र फटका फसला आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये घोषित क्षेत्रामध्ये बॉल जाईल, सिंगल ऍड होईल। या सिंगल नंतर आपण पाहतोय स्कोर फलक। सकाळच्या सत्रामध्ये 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड। गणेश बोरगे सर, सकाळी ड्यू फॅक्टर नेहमीच मॅटर करतो। फरवाला बॉल जेव्हा नवीन बॉल तुम्ही यूज करताय तेव्हा फार कठीण असतं बॉल ट्रॅव्हल होणं, परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सिद्धेश्वर इलेवन डावरी टीम रतन आणि दशरथने जी किमिया केली ती लाजवाब आहे। येस, सहमत आहे। नाणेफेक नक्कीच एक महत्वाचा फॅक्टर होता, एक्स फॅक्टर होता। अगदी तुम्ही जसं वर्णन केलं की डू फॅक्टर मॅटर करतो, तर अशा वेळेस नाणेफेक जिंकून प्रथम खरं तर फलंदाजी घेतली असती तर नक्कीच बरं झालं असतं का असं कुठेतरी मनात असेल राजमुद्रा आसरेवाडी संघाच्या कर्णधारांच्या। मात्र सर यांचा सुद्धा खेळ इतकाच दमदार आहे, त्यांची सुद्धा बॅटिंग लाईनअप तितकीच मजबूत आहे, सामना पाहण्यासारखा राहील। नक्कीच स्ट्रीट फॉर टॅट करण्यासाठी आसरेवाडी टीम देखील सज्ज आहे। इथून कम बॅक व्हायला सुरुवात झाली, कम बॅक होईल की काय पाहूया। मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आले। पहिल्या षटकापेक्षा दुसरं षटक जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 15 धावा। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं तब्बल धावा खर्च झाले होत्या 27, दुसऱ्या षटकामध्ये 15। पहिल्या षटकापेक्षा दुसरं षटक कुठेतरी चांगलं राहिलंय। थोडीशी टीम मीटिंग आचरवाडी टीम मध्ये सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात। काल राहुलजी पेंडारकर साहेब यांचा खेळ आपण पाहिला, आज गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांचा खेळ आपल्याला पाहायचा आहे। खरं तर समाज क्षेत्र सामाजिक सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेले हे व्यक्तिमत्व आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्या टीमसाठी गरज लागते तेव्हा तेव्हा मात्र आपल्या टीमसाठी उभे राहतात। पहिला बॉल तिसरा षटक, पहिला बॉल यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल, इथे बॉल सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतो, इट्स अ षटकार प्लस नो बॉल। यस इट्स अ नो बॉल कारण कमरेपेक्षा जास्त हाईट फॅक्टर या ठिकाणी मॅटर केली आणि पंच राम कदम सर यांनी लगेच क्विक डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय, इट्स अ नो। रतनच्या बॅट मधून आला हा षटकार प्लस वन, 7 धावा या बॉलवर अंकित होतील सिद्धेश्वर इलेवन डावरी टीमला। एक ही संधी खरे तर रतनने सोडलेली नाही, एक ही फुल टॉस बॉल त्यांनी सोडलेली नाही, एक ही ओवर पिच बॉल त्यांनी सोडलेला नाही। कमालीची बॅटिंग ऑर्डर, पुन्हा एकदा बॉलला उचलून दिलाय तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुरेख झेल, फ्री हिट ची संधी जरूर होती आणि इथे एक धाव जरूर अंकित केली। प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवावं लागतं आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, कारण तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं होता। आता जर क्विक थ्रो झाला असता तर विकेट देखील झाली असती, परंतु बॅट क्षेत्ररक्षकाला हेच वाटलं की इथे आपण कॅच घेतलेली आहे आणि स्वतःवर नाराजी देखील व्यक्त केली, किती धावा आपल्या संघाकडून खर्च केल्या गेल्या त्यासाठीची नाराजी होती। आणि स्कोर फलकावर आतापर्यंत अर्धशतक झळकावलंय सिद्धेश्वर इलेवन डावरी टीमने। प्रत्येक पुन्हा एकदा तयार आहे, समोर आहेत दशरथ, इथे मात्र बहा फुल टॉस बॉल परंतु डायरेक्ट यशांचा वेध घेतलाय, त्रिफळाचीच झालेत आणि
विकेटचं पतन झालं. दशरथ बॅक टू डगआउट, दुसरा धक्का लागतोय सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टीमला. फुल टॉस बॉल होता, खरं तर मेजवानीचं स्वरूप होतं, परंतु मेजवानी स्वीकारता आलेली नाही. 32 धावांवर आतापर्यंत खेळतोय रतन. रतन साळुंखे एकाकी झुंज खरं तर आपल्या टीमसाठी देत असताना आपण पाहतोय. इंडियन क्रिकेटचा जर आपण विचार केला तर राहुल द्रविडची भूमिका नेहमीच इंडियन क्रिकेट टीमसाठी महत्वपूर्ण राहिली होती. द इंडियन वॉल हे नाव त्यांना दिलं गेलं होतं आणि सार्थकी ठरलंय. थोड्याच दिवसामध्ये तुमच्यापर्यंत आयपीएल येते. आयपीएल मध्ये एक नवीन फॉर्मॅट देखील आलाय, त्याची देखील आपण चर्चा करायला काही हरकत नाही. टॉस झाल्यानंतर प्लेइंग इलेव्हन मध्ये तुम्हाला चेंजेस करता येऊ शकतात. हा एक महत्वपूर्ण निर्णय इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलाय आणि बरेचसे निर्णय इंडियन प्रीमियर लीग मध्ये घेतले गेले आणि त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील घेतले गेले. परंतु आयपीएल सोन्याची अंडी देणारी कोंबडी पूर्ण जगामध्ये खरं तर या खेळाची प्रत्येक जण वाट पाहत असतो. प्रतीक पुन्हा एकदा तयार आहेत. मिस टाइम स्ट्रोक इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. बॉलला कॅच घेतली गेली आणि आणखीन एका विकेटचं पतन झालंय. इथून कम बॅक करण्यासाठी आचरेवाडी टीम देखील सज्ज झाली. दोन बॉलवर दोन विकेटचं पतन. गोलंदाज प्रतीकने ही किमया केली. टॉस का बॉस मध्ये तुम्ही पाहू शकतात हॉटेल राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट अँड स्नॅक कॉर्नर्स, अर्थात हॉटेल अस्सल तांबडा आणि पांढरा रस्सा याच्यासाठी आणि बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट टॉससाठी यायचं आहे दांडगा धुमाकूळ वर्सेस ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मुंद्रुळ कोळे खुर्द. दोन्ही टीमच्या कॅप्टनने या इनिंग ब्रेक नंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. सकाळचं सत्र आहे. तीन विकेट आतापर्यंत माघारी परतवल्यात आचरेवाडी टीमने. सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टीमच्या पहिला बॉल यावेळी मात्र ऑन साईडला टर्न करायचा होता. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येतो. इट्स लेग बाईज. एक सिंगल ऍड होईल धावफलकावर. या सिंगल नंतर स्कोर कार्ड वर झाल्यात धावा 51 धावा. सकाळच्या सत्रामध्ये 51 धावा आतापर्यंत खूप महत्वपूर्ण राहिल्यात सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टीमला. अजून एक षटक बाकी आहे. प्रत्यक्ष या षटकातील देखील काही बॉल शिल्लक असतील. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. त्याच्याकडून हलकीशी चूक होते आणि दोन धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. दोन पूर्णांक पाच ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पहा खरं तर मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना बऱ्याच वेळा दुखापत होते, काल देखील आपण पाहिलं. सतत जर सराव नसेल आणि व्यायाम नसेल तर नक्कीच दुखापतीला सामोरं जावं लागतं. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न गोपीदादा सूर्यवंशी बॉलच्या खाली आणि त्यानंतर दोन धावा जरूर काढल्या गेल्या. दोन खेळाडू आलेत परंतु बॉल नोमॅन्स लँडमध्ये पडलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय दोन धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून काढले गेलेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या धावा धावफलकावर 55. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मुंद्रुळ कोळे खुर्द आणि दांडगा धुमाकूळ या इनिंग ब्रेक नंतर आपण यायचंय. 55 धावा लागल्या धावफलकावर. अजूनही 18 धावांची गरज आहे रतन. 50 पाहायला मिळेल का? काल बऱ्याचशा 50 पाहायला मिळाला सगळ्यांच्या. जर स्टेटसला आपण पाहिलं तर काल इंद्रजित पाटील यांनी एक 50 मारलेली आहे आणि त्याच्यावर नंतर आपण पाहिलं
ती गोष्ट देखील काल चर्चेत राहिली काय अफलातून इनिंग इंद्रजित पाटील यांची आपण पाहिली शेवटचं षटक डेथ ओव्हर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय यावेळ मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या समोर बॉल वन बाउन्स सीमारेषा पार चौकार गणेशजी बोरगे सर खरं तर हा क्रिकेट मधला सगळ्यात सुरक्षात्मक फटका आणि याच्यासाठी फार स्किल असावा लागतो मिड विकेटला बरेचसे खेळाडू मारतात स्क्वेअर लेगला मारतात आणि फाईन लेग आता सध्या बऱ्याचशा खेळाडूंचा स्ट्रॉंग झोन झालाय कृष्णा सातपतीची बॅटिंग जशी आपण युट्यूबला बघायला सुरुवात झाली अनेक खेळाडूंनी तशाच पद्धतीचे फटके मारायला मात्र सुरुवात केली परंतु समोर बॉल ट्रॅव्हल करणं फार कठीण असतं आणि रतनने हे करून दाखवलंय पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल बंदुकीतून निघालेला गोळीप्रमाणे बॉल सीमारेषा पार चौकार दोन बॉलवर दोन चौकार आले आहेत आणि आता अजूनही आपण जर पाहिलं तर जवळजवळ 10 धावा हव्यात आजच्या दिवसातील पहिली 50 सिद्धेश्वर 11 डावरी संघाचा रतन करेल का 10 धाव्यांपासून अजूनही दूर आहेत जवळजवळ 42 धावा आतापर्यंत झालेत चाळीस धावा आतापर्यंत झाल्यात रतनच्या याच दरम्यान आल्या दोन धावा म्हणजे आतापर्यंत पाहिले तर 42 धावा रतनच्या झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहिलं सिद्धेश्वर 11 डावरी टीमच्या 65 धावा धावफलकावर लागल्यात म्हणजे उच्चांक गाठण्याच्या तयारीमध्ये आहे आता अजून 8 धावा येतील का रतनच्या बॅट मधून फटका चांगला यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड क्षेत्ररक्षण दर्जेदार दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते चूक गोलंदाजाकडून आणि त्यानंतर दोन धावा मात्र काढल्या गेल्यात अजूनही तीन बॉल शिल्लक आहेत तीन बॉल मध्ये करायचे आहेत 6 धावा 50 साठी रतनी आला आणि आतापर्यंत पाहिलं तर बॉल दोन राहिलेत यस पंच किती तत्पर आहेत पहा दोन बॉल मध्ये 6 50 साठी आणि आतापर्यंत धफलकर सिद्धेश्वर 11 डावरी टीम सगळ्यांच्या नजरा मात्र तिकडे लागलेल्या आहेत रतनच्या या बॉलवर काय येईल षटकार येईल का की या बॉलवर डॉट केलं जाईल गोलंदाजच्या माध्यमातून रवी खूप चांगली गोलंदाजी यावेळ मात्र कव्हरच्या दिशेनं एक सिंगल जरो तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झाला आणि यशस्वीरित्या देखील झालाय आता अजूनही 4 धावांची गरज आहे धावफलकावर आपण पाहिलं सिद्धेश्वर 11 डावरी टीम अगदी वेगळ्या रंगात 69 रन्स ऑन द स्कोर कार्ड एक बॉल आणि 4 धावांची गरज आहे अजूनही 50 साठी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न नाही 50 पासून हुकला गेलाय रतन परंतु खूप अनमोल कामगिरी आपल्या टीमसाठी अनमोल रतन डावरी टीमचा चला टॉससाठी यायचं आहे लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दांडगा धुमाकूळ टीम धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे आणि त्यांच्या समोर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मुंद्रुळ कोळे खुर्द यस यायचा आहे दांडगा धुमाकूळ महीन कर्णधार आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मुंद्रुळ कोळे खुर्द दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय मी विनंती करतो मान्य श्री ओंकारदादा कुंभार यायचंय आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होईल येस ओमकार दादा कुंभार खर तर कुंभारवाडी बॉईज आज संपूर्ण आयोजन समितीकडून जे टी शर्ट दिले जातात प्लेअर ऑफ द मॅच साठी त्या संपूर्ण टी शर्टचे स्पॉन्सर प्रायोजक सुद्धा ओमकार दादा आहेत दांडगा धुमाकू महिंद विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंद्रू कोळे खुर्द कॉल कोणाचा असेल कॉल असेल दांडगा धुमाकू महिंद संघाचा येस प्लीज स्पिन द कॉइन छापा आहे कॉल आणि काटा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंद्रू कोळे खुर्द नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल फलंदाजी करायचा निर्णय आहे 4 षटकांचा सामना आहे जास्तीत जास्त किती धावांचं टार्गेट तुम्ही देऊ इच्छिता जास्तीत जास्त 50 प्लस येस 50 प्लस टार्गेट देत असताना कोणते असते दोन फलंदाज असतील ज्यांच्यावर तुम्हाला जास्त विश्वास आहे आम्ही पहिल्यापासून तर अक्षेलाच हे करतोय पण आता आमची फलंदाजी
म्हणजे प्लेयर्स असे आहेत की म्हणजे कोणी खेळू शकतं असे नाव घेऊ नाही शकत की आमचे प्लेयर आहेत ना तीन चार प्लेयर्स असे आहेत की ते 50 प्लस करू शकतात. नक्कीच, म्हणजे टॉप ऑर्डर मिडल ऑर्डरचे सगळे फलंदाज आहेत, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. आज खरं तर आपला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे शेवटचं आयोजन घनसोलीमध्ये ज्या तळवलीच्या मैदानावरचं आणि त्यातला हा शेवटचा दिवस, त्यामध्ये सामना खेळताना काय भावना आहेत मनामध्ये? आता हा शेवटचा दिवस म्हणताय तर मग हा शेवटचा दिवस आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करूच. आणि हे आयोजन म्हणलं तर हे आमचंच आयोजन आहे असं समजा, कारण आम्ही एकाच गावचे आहेत त्यामुळे आम्ही 100% देऊ. नक्कीच, दांडगा धुमाकू महीन नाणेफेक हरलात तुम्ही, प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? बॅटिंगचा. नक्कीच, आज संघ जर का पहिली बॅटिंग बघितली तर मला वाटतं प्रत्येकाने ठरवलं की कदाचित बॅटिंग घ्यायची. आता मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच, 35 ते 40 आतापर्यंत मला वाटतं आयोजनामध्ये एकही ट्रॉफी आपल्या संघाला जिंकता आलेली नाहीये. आज कशा प्रकारचा अप्रोच आहे, संघातलं वातावरण कसं आणि शेवटची टुर्नामेंट शेवटचा दिवस काय भावना संपूर्ण संघात कशा आहेत? शेवट तर चांगला करण्याचा प्रयत्न करू, 100% देत प्रयत्न करू आम्ही. येस, नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न असेल. फोटोशूट होईल. Yes, thank you so much. The news from the center, Jyotirling Sports Mandru Koye Khurd won the toss and elected to bat first. Thank you so much. Back to the microphone, Dattatre Matre sir. संघासमोर आव्हान असेल ते म्हणजे 70 धावांचं. चार षटकांमध्ये 70 धावा. सरासरी जवळपास 17 धावांची आवश्यकता, 16 ते 17 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी चंदू आणि गोपीदादा सूर्यवंशी स्वतः आपण पाहू शकतो विद्यमान सलामीवीर जोडीमध्ये, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज संभाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक, ज्यामध्ये तुम्ही 2 खेळाडू 30 यार्ड अंतरत्वाच्या बाहेर सीमारेषेवरती सीमारक्षक म्हणून तैनात करू शकता. आपण पाहू शकतो अगदी हाफ अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण सजलंय, ते म्हणजे ऑन ऑफ साइडला चंदूदादा स्ट्राइक वरती, तर संभाजी गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओवर द विकेट, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात फाईन लेग मध्ये. येस, इथे मात्र धावांचा श्रीगणेशा झालाय राजमुद्रा आचरेवाडी संघासाठी. सिद्धेश्वर इलेव्हन डावरी संघाची फलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली आहे. दत्ता सर, आपण जर का पाहिली तर रतनने ज्या प्रकारे खेळी केली, अगदी सकाळी सकाळी पहिल्या सत्रात पहिली फलंदाजी पाहत असताना प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ती फलंदाजी आपल्याला रतनच्या मार्फत पाहायला मिळाली. अगदी एका धावीने रतनचं अर्धशतक हुकलं. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, संधी आहे, फॉलो थ्रू मध्ये, इथे मात्र पूर्ण केलाय झेल आणि संपलाय फलंदाज चंदूचा खेळ. चंदू बॅक टू दी डग आउट. आ चंदू दादा येत आहेत बाहेर, मात्र गोपीदादा काहीतरी संदेश देत आहेत, त्यांना कानमंत्र देत आहेत. कीच शेवटची इनिंग म्हणावी लागेल जर चंदू दादा यांची आजच्या दिवसातली. अगदी नक्कीच पुढे जर सामने झाले तर संधी होईल उपलब्ध, मात्र या सामन्यामध्ये इथेच थांबावं लागेल त्यांना. आज सळवे इलेव्हन सळवे संघ सुद्धा अगदी पहा दुसऱ्या फेरीमध्ये क गटामध्ये सामना आहे, मात्र सर सकाळपासून सगळे सामने पाहण्यासाठी पिचचं संपूर्ण मूल्यमापन करण्यासाठी हा संपूर्ण संघ इथे हजर आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट,
पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू, फक्त टॅप केला अगदी बॉक्स क्रिकेट फटका, तिथे मात्र मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. दरम्यानच्या काळामध्ये एक धाव पूर्ण, या एका धावेसोबतच धाव फलक एक घर पुढे सरकतय दोन या आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ, अतिशय सावध सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज संभाजी यांची. तीन चेंडूंमध्ये दोन धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट. सूरज स्ट्राइक वरती, क्षमा करा गोपी दादा, यावेळेस पहा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालेलं आहे. मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीयेत, एका धावेसोबतच धाव फलक एक घर पुन्हा एकदा पुढे तीन या आकड्यावरती. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर चार षटकांमध्ये 70 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा पहा अप ट्रॅकर होता, हवेमध्ये चेंडू आहे, स्टिकर एंडला लागलेला फटका, इथे मात्र झेल पूर्ण केलाय अमोल मोहिते याने आणि पुन्हा एकदा समाप्त झालाय फलंदाज सूरज याचा खेळ. सूरज बॅक टू दी डग आउट. धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. अडखळलेली सुरुवात झाली आहे नक्की राजमुद्रा आचरेवाडी संघासाठी. आणि राजमुद्रा आचरेवाडी संघ जर पाहिला सर, तर चॅम्पियन्स ट्रॉफीची जी स्पर्धा झाली होती ज्यामध्ये तब्बल 48 संघ खेळले होते, त्या स्पर्धेमध्ये अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी राहिली होती राजमुद्रा आचरेवाडी या संघाची. तिथे सुद्धा रत्तन अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवला होता, अगदी शेवटच्या क्षणी काही चुका झाल्या होत्या, मात्र दर्जेदार खेळ आपला तिथे. आणि त्या तेव्हापासून मात्र राजमुद्रा आचरेवाडी संघाने मागे वळून पाहिलेलं नाहीये. आज पहिल्या षटकामध्ये मात्र अडकताना सुरुवात. यावेळी स्क्वेअर कट खेळाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, चेंडू जातोय नक्कीच सीमारेषेपार, मात्र तिथे मिळतील धावा केवळ 2. घोषांकित क्षेत्र आहे, 180 अंशाचा भौगोलिक परिस्थिती असणारं मैदान. नक्कीच काल रुपेश सरांनी उल्लेख केला, भूगोल असो विज्ञान असो, अगदी सोडियम नायट्रेटचा उल्लेख आपण कालपासून ऐकतोय. ही सगळी विज्ञानातली उदाहरणं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण आपल्या सोबत कालपासून जोडला गेलाय एक पेणगावचा हक्काचा आवाज, पेणगावचा बुलंद आवाज, माननीय श्री दत्तात्रय म्हात्रे सर, सर प्राध्यापक सुद्धा आहेत. त्यामुळे नक्कीच खेळाडूंची शिकवणी सुद्धा इथे होते पूर्ण, जे अगदी 9वी 10वीला सूत्र आपण विसरलो होतो सगळे, ते सूत्र मात्र आपल्याला पुन्हा एकदा आठवत आहेत विज्ञानातली. पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि अमोल मोहिते गोलंदाजी मार्कवरती, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नैसर्गिक अँगल आपसुकच प्राप्त होत असतो. आणि रनअप जर का पाहिला अतिशय शॉर्ट रनअप आहे, मात्र क्विक ऍक्शन आहे, अगदी साईड आर्म ऍक्शन. अमोल मोहिते चांगला गोलंदाज आहे, राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्रक्षक आहे, मात्र फील्ड केला जाईल का चेंडू, येस तोपर्यंत एकच धाव. या एका धावेसोबतच धाव फलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी चौक पद्मा संजय भोई यांच्या स्मरणार्थ कुंभारवाडी बॉईज आयोजित श्री येडोबादेव चषक 2023 पर्व दुसरं एकदम आपण जर का पाहिलं दुसरंच पर्व आहे, मात्र आयोजकांची तयारी, आयोजकांचं संपूर्ण हे आयोजन जर का पाहिलं तर निश्चितपणे एक समालोचन कक्षामध्ये बसताना सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा दर्जा, एक वेगळ्याच प्रकारचं आयोजन आपल्याला इथे संपूर्ण मैदानामध्ये दिसतंय. एक आगळं वेगळं भव्य दिव्य असं आयोजन. हलक्या हाताने फुलटॉस चेंडू इथे खेळून काढलेला आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल तिथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो. एकच धाव. हे आयोजन सर तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केलात की या तळवली मैदानातलं खरं तर पाटण तालुका क्रिकेटचं शेवटचं आयोजन आहे, आजचा शेवटचा दिवस आहे. अगदी जर का आठवायला गेलं तर पहिलं आयोजन डीके स्पोर्ट्स यांच्याकडून झालं होतं, तिथून पुढे मात्र ही क्रिकेटची मांदियाळी सुरू अशीच राहिली आणि आजचं हे शेवटचं आयोजन कुंभारवाडी बॉईजतर्फे केलं जातंय. पहा इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते, अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून. खरं तर या थ्रोचं कलेक्शन चांगलं व्हायला हवं होतं, मात्र टप्पा पडल्यावर चेंडूने जो अतिरिक्त बाउन्स घेतला, उसळी घेतली, त्यामुळे मात्र एक धाव अतिरिक्त आचरेवाडी संघासाठी. धाव फलक 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचले 10 या आकड्यावरती. आपण उल्लेख करत होतो मोठी मोठी आयोजन आपल्याला शिवदादा बॉस यांच्या अंडर पाहायला मिळाली, प्रत्येक गावातर्फे एक एक आयोजन इथे होत राहिले. ते इनसाइड एज घेतलाय, खेळ मात्र समाप्त होतोय. फलंदाज आदेश याचा, आदेश बॅक टू दी डगआउट, तिसरा विकेट, तिसरा धक्का राजमुद्रा आचरेवाडी संघासाठी. आता मात्र राजमुद्रा आचरेवाडी संघाचं धावफलक आहे ते अगदी दलदलीत फसल्यासारखं फसून गेलंय.
हालचाल करता येत नाहीये, मोठे फटके खेळायला जावं तर इनसाइड एज लागून कॅचेस उडतायत, नक्कीच संकट आहे आणि संकटमोचक बनावं लागेल फलंदाज प्रतीक याला. गोपीदादा अजूनही एका साईडला आपला डाव सांभाळून उभे आहेत, बॉल टू रन, तीन चेंडू तीन धावांमध्ये, मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. जे रतनने फटकेबाजी केली होती तसं या संघात सुद्धा एक रतन हवा, तो रतन कोण असेल हे मात्र पाहावं लागेल. पुढचा चेंडू अमोल शेवटचा, यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती जाऊन रूम बनवली, इथे मात्र क्षेत्ररक्षकांकडून ही अपेक्षा नव्हती नक्कीच गोलंदाजाला, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. एक धाव शेवटच्या चेंडूवरती इथे प्राप्त झाली आहे. येस, डॉट बॉल आहे, धाव पूर्ण केली नाही. या डॉट बॉल सोबतच दुसरा षटक समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोचते 10 या आकड्यावरती, म्हणजे आता समीकरण जर पाहिलं तर दत्ता सर 12 चेंडू आणि 60 धावा प्रति षटक 30 ची सरासरी येऊन ठेपले राजमुद्र आचरेवाडी संघासाठी. अतिशय कठीण असा काळ म्हणावं लागेल या मैदानावरती सध्या. गोलंदाज अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस मोठा फटका आलाय, मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड, चेंडू जातोय सीमा रेषे पार, झालाय फरार, मिळतील धावा, इथे मात्र 6 येतोय हा उत्तुंग षटकार. या षटकाराने कुठेतरी नक्कीच राजमुद्रा आचरेवाडी संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर ऐकायला मिळाला. एका षटकामध्ये किमान 5 वेळा तुम्हाला ही किमया करावी लागेल, तेव्हा तुमचा संघ विजयाचं दार नक्कीच ठोठावेल. कारण 11 चेंडू आता आवश्यकता राहिली आहे, ती म्हणजे 54 धावांची, म्हणजे 11 मधले 9 चेंडू तुम्हाला सीमारेषेपार अशा प्रकारे पाठवावे लागतील. अक्षय पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची घेतली एक कडा आणि फलंदाजाला इथे शिकवलाय अक्षयने धडा. बॅटर गोपीदादा यावेळेस मात्र नाराज होत आहेत, हताश होत आहेत, जड पावलांनी माघारी परततायत. गोपीदादा बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या स्थिर आहे 16 या आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू आणि 9 षटकारांची आवश्यकता. आता टार्गेट जर का पाहायला गेलं तर षटकारांच्या भाषेमध्येच सांगितलं जातंय. नवीन फलंदाज रवी, खर तर आज शेवटचा दिवस आहे. दांडगा धुमाकू महीन संघाचे कर्णधार असो, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंद्रुकोळे खुर्द संघाचे कर्णधार असो, या दोघांनी यावेळेस मात्र सांगितलं शेवटचा दिवस आहे तर तो गाजवण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच प्रत्येक संघाचा प्रत्येक खेळाडूचा हा प्रयत्न राहील आज दिवसभर. यावेळेस हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय, पहा बॅकफुट वरती जाऊन पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो, मात्र थ्रो मध्ये थोडासा, येस अतिशय अचूक थ्रो म्हणावा लागेल, जरूर थोडा लेट झाला, मात्र तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये परतले नाहीत रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या चेंडूवरती रवीला यावेळेस माघारी यावं लागतंय. आता जर का आपण पाहिलं सर तर अर्धे खेळाडू माघारी परतलेत, अर्धा डाव इथे संपुष्टात आला राजमुद्रा आचरेवाडी संघाचा. तिसरं षटक सुरू आहे, 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे तिसऱ्या षटकात, धाव फलक 17. आता मात्र विजय बराच दूर आहे म्हणावं लागेल, दिल्ली दूर हे नक्कीच अशक्य नाहीये, कठीण जरूर आहे, कारण 9 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता, प्रत्येक चेंडू सीमापार हेच राहील समीकरण राजमुद्रा आचरेवाडी संघासाठी. या उलट 1-2 अचूक टप्प्यावरचे चेंडू आणि मॅच मात्र आपल्या खिशामध्ये, हे समीकरण राहील सिद्धेश्वर डावरी संघासाठी. पहा इथे आलाय डॉट बॉल, हा डॉट बॉल मात्र सिद्धेश्वर इलेव्हन डावरी संघाच्या प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास जरूर वाढवेल, कारण त्यांना आता माहिती इथून पुढे कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त चेंडू द्यायचा नाही, नकारात्मक चेंडू द्यायचा नाही, सामना मात्र आपल्या बाजूने झुकून राहील. यावेळेस सुद्धा पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकतो आपण, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, ते एकच धाव आली आहे. या एका धावेसोबतच धावफलक आता जाऊन पोचतोय 18 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकात अजून एका चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक. काय गोलंदाजीची शिस्त आहे, एकही चेंडू वाईडच्या स्वरूपात आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस डायरेक्ट हिट गरजेची आहे, संधी हुकली, एक धाव आली शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकानंतर धावफलक जाऊन पोचतोय 19 या आकड्यावरती. नाणेफेक जर आपण पाहिली तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मंद्रुकोळे खुर्द या संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. दांडगा धुमाकू महीन संघ आपण सुद्धा लाईनअप मध्ये
तयार राहायचं आहे. हा सामना झाल्यावरती लगेच आपलं पाचारण क्षेत्ररक्षणासाठी व्हायला हवं अशी अपेक्षा. ज्या प्रकारे खरं तर राजमुद्रा आचरेवाडी संघाने बॅटिंग केली त्यामुळे दोन्ही संघांच्या मनामध्ये होते की नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यायची. आणि दांडका धुमाकू महीन संघ नक्कीच या संपूर्ण पर्वामध्ये एकही ट्रॉफी त्यांना जिंकता आलेली नाहीये. एकदा तर अगदी ट्रॉफीच्या उंबरट्याशी येऊन मात्र हा संघ परतलाय. मात्र सर या संघामध्ये सगळे वरिष्ठ खेळाडू आहेत. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सुरेश चेंडू, सिद्धेश चेंडू खाली, सिद्धेश कडून झेल सुटलाय. मात्र पहा आता सामना आपण जिंकला या अप्रोच मध्ये कुठेतरी सिद्धेश आणि संपूर्ण संघ पाहायला मिळतो एकदम रिलॅक्स. चर्चा करत होतो दांडगा धुमाकू महीन या संघाची. हा संघ अगदी तरुणाई मध्ये असताना या संघातील खेळाडू आहेत, मिलिंद दादा आहेत, अप्पा आहेत, प्रमोद दादा आहेत, बरंच क्रिकेट खेळलंय आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी. आता मात्र ते केवळ क्रिकेट जगण्यासाठी मैदानात उतरत असतात, क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी. यस, हा व्हाईट चेंडू येतोय खुलजा सिमसन स्टाईल मध्ये राम सरांकडून. आणि कुठेतरी क्रिकेटची आवड, ते पॅशन जपण्यासाठी तो संघ सातत्याने मैदानात येत असतो आणि खेळाडू वृत्तीचं एक चांगलं प्रात्यक्षिक त्या संघाकडून सातत्याने होत असतं. यस, यावेळेस पुन्हा एकदा बॅटची घेतलीये कडा आणि फलंदाज रोहित यांना शिकून गेलाय धडा. रोहित बॅक टू दी डगआउट. हा मात्र सहावा झटका असेल राजमुद्रा आचरेवाडी संघासाठी. मान्य श्री विकास दादा साबळे, आपण यायचंय आपलं इथे अतिथी कक्षामध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावांवरती. विकेट 6. ऑल आउट जर तुम्हाला करायचं असेल तर संधी आहे. 4 चेंडू मध्ये 4 विकेट घेऊ शकता तुम्ही. ओहो, यावेळेस पहा आकुट टप्प्याचा चेंडू आहे. पंच पुन्हा आमच्याकडे राम सर वळालेले आहेत आणि पुन्हा एकदा हा इथे वाईड बॉल. हा चर्चा करत होतो या गोलंदाजीच्या शिस्तेची. ही शिस्त कुठेतरी बिघडताना शेवटच्या षटकामध्ये दोन वाईड चेंडू आलेत. यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स फील्ड केला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये अगदी जॉगिंग स्टाईल मध्ये 2 धावा पूर्ण. या 2 धावांसोबतच धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय 24 या आकड्यावरती. दत्ता सर केवळ औपचारिकता शिल्लक, शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 3 चेंडू क्षमा करा. यावेळेस पहा बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी अलॉंग द बॉडी आलाय, डॉट वॉल. नक्कीच राजमुद्रा आचरेवाडी संघाचं आव्हान कुठेतरी संपुष्टात येताना दिसतंय. मात्र आता आशा असतील, अपेक्षा असतील त्या पुढच्या पर्वामध्ये तयारी केली जाईल चांगली आणि अतिशय कसून सराव केला जाईल. पावसाळा संपल्या संपल्या अगदी पाहायला गेलं तर पावसाळी क्रिकेट सुद्धा पाटण तालुक्याकडून आयोजित होत असतं. मात्र टेनिस क्रिकेटवरती सगळ्यांच्या नजरा सातत्याने असतात, त्यासाठी मात्र तयारी केली जाईल. नवीन योजना आखल्या जातील, नवीन उपाययोजना इथे शोधल्या जातील. आपल्या संघाची कमजोरी काय, आपल्या संघाचा मजबूत पक्ष काय, मजबूत पक्ष असेल तर तो अजून कसा मजबूत होईल आणि कमजोरी असेल ती आपल्याला दुरुस्त कशी करता येईल. नवीन खेळाडू आहेत का, त्यांना संधी देता येईल का, कोणता खेळाडू चांगला परफॉर्मन्स करेल, सगळीकडे मात्र लक्ष दिलं जाईल. यावेळेस फुलटॉच चेंडू आहे, चेंडू मात्र निघालाय सीमारेषेपार. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. या 6 धावांसोबतच धावफलक जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावरती. आणि इथे मात्र सामना झालाय समाप्त. राजमुद्रा आचरेवाडी संघ हार्ड लक बॅड लक, तर मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सिद्धेश्वर इलेव्हन डावरी संघ जाऊन पोहोचतोय दुसऱ्या फेरीमध्ये. त्याला लाईनअप मध्ये यायचंय, लाईनअपची शिस्त पाळायची आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. पेनल्टी